नमस्कार, मी कविता। मालवणी कविताज रेसिपी अँड लाईफस्टाईल या माझ्या रेसिपी चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन लसूण मसाला फ्राय। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आपल्याला चिकन मसाला फ्राय बनवायचा आहे, त्यासाठी मी एक चमचा लाल तिखट घेतला आहे, एक चमचा घरगुती लाल मसाला घेतला आहे जो आपण जेवणाला रोजच्या वापरतो तो, पाव चमचा मी हळद घेतली आहे, पाव चमचा धने जिरे पूड, गरम मसाला पाव चमचा घेतला आहे आणि कांदा लसूण मसाला मी एक चमचा घेतला आहे। तुमच्याजवळ असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरला तरी चालेल। आणि मीठ घेतलं आहे मी चवीपुरतं। आलं लसूण पेस्ट एक चमचा घेणार आहे आणि एक लिंबाचा रस लागणार। चिकन मी स्वच्छ साफ करून घेतलं आहे। आता आपल्याला चिकनला मसाले लावायचे आहेत। पहिला आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हे मसाले घेतले आहेत ते पण टाकूया। आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। आता आपल्याला लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे। चिकनला आता व्यवस्थित मसाले लावून घेऊया आपण। चिकनला आपल्या मसाले लावून झाल्यावर हे अर्धा तास ठेवायचं आहे। तुम्ही जेवढं जास्त वेळ ठेवा तेवढं चिकनला चव चांगली येईल। चिकन मसाला फ्राय बनवण्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती कढई गरम करीत ठेवली आहे। त्याच्यामध्ये मी 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतले। तेल पण गरम झालेलं आहे आणि मी लसूण घेतली आहे भरपूर सारी बारीक चिरून आणि कढीपत्ता घेतला आहे ते आता तेलामध्ये फोडणीला टाकतो। लसूण तेलामध्ये भाजून झाली आपली। आता आपण हे चिकन त्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं याला स्लो गॅसवरती शिजून घ्यायचं आहे। पाणी टाकायचं नाही आहे याच्यामध्ये। तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि चिकन 2-3 मिनटं झाल्यावर परतून घ्यायचं आहे चमच्याने, नाही तर खाली लागू शकतं। आपलं चिकन शिजून तयार आहे। आता आपण त्याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया। जणजणी तसं आपलं चिकन लसुणी मसाला फ्राय रेसिपी तयार आहे। आणि माझ्या रेसिपी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।